नमस्कार, रुपाली बोराडे रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे मार्केट सारखा खमंग आणि जाळीदार ढोकळा कसा बनवायचा याची रेसिपी। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ढोकळा बनवण्यासाठी मी इथे 2 कप चना बेसन घेतलेला आहे, यानंतर किसलेला अद्रक घेतलेला आहे 1/2 चमचा, हळद 1/2 चमचा, चवीनुसार मीठ, सायट्रिक ॲसिड 1 चमचा, बेकिंग सोडा 1 चमचा, यानंतर 3 चमचे साखर, तेल घेतलेला आहे 3 चमचे। यानंतर आपण इथे बेसन चाळणीतून गाळून घेणार आहे। ही स्टेप स्किप करायची नाहीये। बेसन हे चाळणीतून चाळून घेतल्याने आपला डोसा हा जाळीदार होण्यास मदत होते। मी इथे सर्व बेसन चाळून घेतलेला आहे। यानंतर दुसऱ्या बाउल मध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे, यामध्ये 3 चमचे साखर घालूया आणि साखर पूर्ण विरघळवून घ्यायची आपल्याला। याच्यानंतर सायट्रिक ॲसिड 1 चमचा, हे सायट्रिक ॲसिड कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये सहज भेटते। हे आपण पाणी याच्यामध्ये थोडं थोडं करत घालायचं। हे मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत। याच्यानंतर चवीनुसार मीठ, हळद 1/2 चमचा, आपण इथे पाणी आवश्यकतेनुसार घालणार आहोत। आपण हे मिश्रण एकच डायरेक्शनने सतत हलवत राहायचं 10 मिनिटांपर्यंत। याच्यानंतर किसलेला अद्रक, इथे मी तेल घालून घेत आहे ह्या स्टेपला। जर तुम्हाला माझी ही ढोकळ्याची रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर कमेंट्स करा। याच्यानंतर मी आणखी थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे। इथे मी 2 कप बेसनसाठी 1.5 कप पाणी वापरलेलं आहे, हे प्रमाण अगदी बरोबर आहे। यानंतर बेकिंग सोडा, आपण इथे बेकिंग सोडा घातल्यानंतर देखील आणखी 5 ते 6 मिनिटांपर्यंत एका डायरेक्शनने फिरवून घ्यायचं, म्हणजे आपला ढोकळा हा स्पंजी होतो। इथे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। यानंतर मी केक टिनला तेल लावून घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे असा केक टिन नसेल तर तुम्ही कुकरच्या डब्यात देखील हा ढोकळा बेक करू शकता। मी यामध्ये सर्व मिश्रण ओतून घेतलेलं आहे। इथे मी कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे। हा ढोकळ्याचा टिन आपण यामध्ये ठेवून देणार आहोत आणि हा ढोकळा आपण लो टू मीडियम फ्लेमवरती 25 ते 30 मिनिटांपर्यंत शिजवून घेणार आहोत। इथे आपला ढोकळा 25 ते 30 मिनिटांमध्ये शिजलेला आहे। ढोकळा थंड होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया। मी इथे 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये लगेचच मोहरी घालून घेणार आहोत। यानंतर कट केलेली हिरवी मिरची 2 ते 3,
तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही आणखी मिरची यामध्ये घालू शकता। याच्यानंतर कढीपत्त्याची पानं, एक कप पाणी। इथे मी 3 चमचे साखर घातलेली आहे। साखर इथे पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे आपल्याला। यानंतर 1 चिमूट सायट्रिक ऍसिड ऍड केलेला आहे। खूप छान टेस्ट येते आंबट गोड अशी। यानंतर थोडंसं मीठ, हे पाणी छान असं उकळून घ्यायचं आहे आपल्याला। आपलं पाणी थंड होत आहे तोपर्यंत आपण केक टीन मधून ढोकळा बाहेर काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता खूपच स्पंजी असा आपला इथे ढोकळा तयार झालेला आहे। आता आपण याचे पीसेस कट करून घेणार आहोत। आपली इथे फोडणी देखील थंड झालेली आहे। ही फोडणी सर्व आपण ढोकळ्यावरती घालून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता खूपच स्पंजी असा आपला इथे ढोकळा तयार झालेला आहे, अगदी बाजारातल्यासारखा। तर आज तुम्ही वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन आणि छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत